सार्वजनिक नवरात्र उत्सव आम्ही जवळजवळ 23वा वर्ष आमचा आणि शिवसेना पण शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव तो पण आमचे जवळजवळ 10 वर्ष झाली त्याला 10-12 वर्ष झाली. तर आम्ही सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन इथे गुण्यागोविंदाने आम्ही हा उत्सव साजरा करत असतो. इथे कोणीही कुठच्या पक्षाचा काय विषय नसतो आणि सर्व आपल्या आनंदाने यामध्ये सहभाग होत असतात. इथे 9 दिवस आम्ही वेगवेगळ्या बक्षिसं लहान मुलांना महिलांना वगैरे बक्षीस वाटण्यात येतं. परत सांस्कृतिक कार्यक्रम पण मध्ये आम्ही ठेवतो. परवा पण आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता, तिथे आमच्या शिवसेनेच्या इथे अति उत्तम प्रतिसाद भेटला. माझं नाव संजय सपकाळ, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि या मंडळाची वैशिष्ट्य गेले 23 वर्षापासून हा उत्सव जसं म्हणजे जसं जसे दिवस गेले तसे तसे त्याची वाढ मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे. आणि हा विशेषतः हा उत्सव जो आहे तो सार्वजनिक नवरात्र उत्सव आहे, त्यामुळे इथं कुठला पक्षपात होत नाही. सर्व पक्षाचे लोक आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात आणि या परिसरामध्ये असणारे भाविकसुद्धा गणेश उत्सव असू द्या नवरात्र उत्सव सर्व एकत्रितपणे येऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहून हा म्हणजे हे दोन्ही उत्सव आमचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करतात.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे या उत्सवांमधून आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतो. गणेश उत्सवामध्ये शैक्षणिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, महिलांच्या स्पर्धा असतात, असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, असे विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो. आणि नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा बक्षिसांचा मोठ्या प्रमाणात वर्ष आम्ही या दांडिया रसिकावर करीत असतो. महाभंडारा असतो, महाप्रसाद असतो, देवीचा गोंधळाचा कार्यक्रम असतो, त्याचप्रमाणे होमपूजासुद्धा देवीची असते. आणि मला खात्री आहे की या देवीचं एक महत्त्व आहे, बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे, या देवीचा साक्षात्कार झालेला आहे. बऱ्याच लोकांचं नवसाच्या साड्या जवळजवळ 100 ते 150 साडी या 8 दिवसामध्ये ज्या देवीला अर्पण झालेली आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं. आणि या वर्षीसुद्धा बऱ्याच भाग्यवंतांनी सोन्याचे दागिनेसुद्धा देवीला अर्पण केलेले आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं बऱ्याच नागरिकांना, बऱ्याच रहिवाशांना, बऱ्याच भक्तांना देवीचा या ठिकाणी म्हणजे चमत्कार समजलेला आहे. आणि दिवसेंदिवस या उत्सवाची शोभा आमच्या तिथं वाढत गेलेली आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना झाली, त्यानंतर जे पावसामुळे थोडा व्यत्यय आला, परंतु त्यानंतर जी उत्सवाची शोभा वाढत गेली, उपस्थिती वाढत गेली, आणि त्यामुळे हा आमचा उत्सव आहे तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी या ठिकाणी आम्हाला मदत झालेली आहे. We must have